बहुचर्चित व बहुप्रतीक्षित असणाऱ्या अक्कलपाडा येथील जॅकवेल चिप व फिल्टर प्लांटची आज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह महानगरपालिकेचे सभापती व अधिकाऱ्यांनी कामकाजाची पाहणी करून माहिती घेतली आहे। तसेच जॅकवेलचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होणार असून धुळेकरांना ग्रॅज्युएटी फोर्सने रोज पाणी दिले जाणार असल्याचं आश्वासन खासदार भामरे यांनी धुळेकरांना दिलं आहे। तसेच या निमित्तानं फिल्टर प्लांटची देखील पाहणी करण्यात आली आहे। 170 कोटी रुपयांची ही योजना असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही योजना मंजूर करण्यात आली होती। जोपर्यंत पाण्याची पातळी कमी होत नाही तोपर्यंत जॅकवेलचे काम करता येणार नाही। आता पाण्याची पातळी कमी होऊन जॅकवेलच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच दिवाळीपर्यंत सदर प्रकल्प पूर्ण होणार असून धुळेकर यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचं प्रतिपादन खासदार सुभाष भामरे यांनी केलं आहे। उन्हाळ्यात धुळेकर यांची झालेली भटंकती, पाण्याची बिघडलेले नियोजन त्यामुळे धुळेकर जनता त्रस्त झाली होती। त्याच अनुषंगानं धुळेकर यांची पाण्याची समस्या कायम निकाली लागावी यासाठी जॅकवेलचे काम करण्यास सुरुवात झाली आहे। त्यानिमित्तानं पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचं आश्वासन भाजप नेत्यांनी दिलं आहे। याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, मनपायुक्त देविदास टेकाळे, सभापती शीतल नवले, माजी महापौर प्रदीप करपे, नगरसेवक सुनील बैसाने, अभियंता चंद्रकांत उगले, एनके बागुल, राकेश कुलेवार यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळेकर जनतेने विश्वासाने भारतीय जनता पक्षाला बहुमत दिलं आणि त्याचवेळी सांगितलं की अक्कलपाड्याहून ग्रॅव्हिटीने पाईपलाईनने धुळे शहराला आपण पाणी पुरवू। आम्ही सातत्याने त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मागे लागून 170 कोटी रुपयाचा हा प्रकल्प मंजूर करून घेतलेला होता। मागच्या वेळेस आपल्याबरोबर जेव्हा 1-1.5 महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न जॅकवेलचा होता की पाण्याची पातळी जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत जॅकवेलचं काम करता येत नाही आणि आधी ती व्यवस्था केली मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि 1 महिन्यातच आता तुम्ही ही प्रोग्रेस बघतायत। आता हे कनेक्टिंग ब्रिजचंही काम होत आहे, तिकडे फिल्ट्रेशन प्लांटला सिव्हिल वर्क पूर्ण झालेलं आहे, थोडं मेकॅनिकल 20% राहिलेलं आहे आणि म्हणून मागच्या वेळी जो आम्ही शब्द दिलेला होता दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होईल त्याच वेगाने चालू आहे, दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि शहराच्या सगळ्या नागरिकांना दररोज पाणी द्यायचं जे आम्ही वचन दिलेलं होतं पक्षातर्फे, भारतीय जनता पक्षातर्फे, तर ते वचन पूर्तती जे दिवाळीपर्यंत निश्चित होईल आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातनं नागरिकांनाही सांगू शकतो की कुठलीही शंका ठेवायची नाही, दिवाळीला हे पूर्ण होईल आणि एकदा ते पूर्ण झालं तर भविष्यात कधी पाणी टंचाई आपल्या शहराला भासणार नाही।